नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उमरेड रोडवरील पंचवटी वृद्धाश्रम येथे वयोवृद्धांना फळ व मास्कचे वितरण करून वाढदिवस साजरा करण्यात आला। कोरोनाचे संकट असल्यामुळे थाटात वाढदिवस साजरा न करता गरजू लोकांना धान्य वाटप व फळ वितरण करण्याचे तानाजी वनवे यांनी विदर्भ टीव्हीशी बोलताना सांगितलंय। काही वाढदिवस आमचा वेगवेगळ्या पद्धतीने होतो, परंतु गेल्या 2 वर्षापासून आपण या कोविड-19 त्याच्यामध्ये वाढदिवस साजरा करायचा नाही असा निर्णय घेतला आणि त्या निमित्ताने तसेही मी वाढदिवसाला वृद्धाश्रमामध्ये धान्य वाटप, फळ वाटप आणि त्या निमित्ताने यावेळेला मी फळ वाटप आणि फळ मिठाई आणि मांस याचं वाटपाचा आमच्या लोकांनी निर्णय घेतला आणि त्यानुसार आज या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये मिठाईचं, फळांचं आणि मांसचं वाटप आम्ही केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये हे सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे वृद्धाश्रमामध्ये आपलं जीवन काढतात त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांची प्रकृती सुदृढ राहावी हाच एक उद्देश आजच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने आहे। आम्ही या निमित्ताने अनेक गरीब लोकांना धान्य वाटप, अनेक गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था, फल फ्रूट वाटप ह्या सगळे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेले आहे आणि लोकांशी भेटून लोकांमध्ये जाऊन हा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे।